हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज माझा वाढदिवस आहे आणि आम्ही चाललोय आता बाहेर गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. महडच्या गणपतीला जाणार आहे आणि बघूया कसं कसं होत आहे. लंच करायला पण जायचं आहे बाहेर, सो स्टे ट्यून. आता लंच करायला आलोय आम्ही, पण इथे पार्किंगचा खूप इश्यू आहे. आता गाडी अशी लांब लावायला लागते रस्त्यावर उन्हात, तर रेस्टॉरंटच्या जवळ नाही आहे पार्किंग. इथे गाडी लावली आम्ही. हे घर कोणाचं असेल ना, किती छान आहे, एवढी स्पेस आहे, मस्त. आणि सिटीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये आणि ऑर्डर केलेली आहे मस्त अशी वेज थाली, जी आम्हाला खूप आवडते. वेज थालीमध्ये आज गरम गरम पुरी घेतलेली आहे आणि मस्त अशी छोलेची भाजी आहे आणि मस्त वेज भाजी एक आहे, त्याच्यामध्ये पनीर पण आहे आणि गुलाबजामुन आणि डाळ राईस. तर चला मग आम्ही लंच करून घेतो आणि लंच केल्यावर आपण भेटूयात. सुत्रांना मी आता पोचलो आमच्या गाडीच्या इकडे आणि गाडी इकडे पार्क केली, हॉटेल बस थोडी लांब पार्क केली होती आणि तिला एवढं पण डिस्टन्स चालू वाटत नव्हतं, कारण की तिला मस्तपैकी पेन आलेलं आहे. बघा तिला तोंड बघून मला कळत असेल. तर आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि गाडी बऱ्याच वेळ उन्हामध्ये होती, गाडीत बसू पण वाटत नाही, खूप गरम झाली गाडी. आणि आता पुढचा प्लॅन नीलम तुम्हाला एक्सप्लेन करेलच. काय आहे नीलम पुढचा प्लॅन? मला झोप आलीये. झोप तर तुला मगाशी चालली, जेव्हा शेवटचा तू गुलाबजामुनचा तुकडा खाल्लास तेव्हाच पेंग झाला. पेंग तिने गुलाबजामुन अर्धा तोडला आणि अर्धा खाल्ला, त्या कळलंच नाही. आणि वरून पुऱ्या पण खाल्ल्या तिने आज खूप साऱ्या. हॅलो, तू पण खाल्ल्यात? एक मिनिट, काय झालं? सीट बेल्ट नाही लावलाय. थांब. बघा तिला एवढी झोप आलेली आहे की तिला सीट बेल्टचंही भान झालं, भान नाहीये. अरे तू सीट बेल्ट नाही घातला, तू तरी घाल. बरं झालं सांगितलंस. यास असत गुलाबजामुन, तो स्वतः पेंगतोय गुलाबजामुन खाऊन. ड्रायव्हिंग करायला पण हा खोपोली रोड तर एकदम असा मस्तच आहे, एकही खड्डा नाही खोपोली रोडला. वा काय रस्ता. सुंदर आहे ना, तरफ असे हिरवेगार झाडे आहे आणि त्यावर ते मस्त तांबरी रस्ता आहे, काही खड्डा नाहीये, तारचा रस्ता आहे. वाव, किती स्मूथ रस्ता आहे, किती मज्जा येते गाडी चालवायला. मला आठवतं, मी लहान होती ना तेव्हा माझा बर्थडे मी कधीच स्कूलमध्ये सेलिब्रेट नाही केलाय, कारण माझा बर्थडे दिवाळीत यायचा आणि दिवाळीमध्ये नेहमी सुट्टीच असायची आणि पूर्ण महिन्याभराची सुट्टी असायची. कधी दिवाळीत यायचा, कधी लक्ष्मी पूजनला यायचा, कधी कधी दिवाळी झाल्यावर यायचा, कधी कधी तुळशीच्या लग्नाच्या वेळेस यायचा, असं चेंज होत राहायचं. सुट्टी असल्यामुळे मला शाळेत कधीच नाही सेलिब्रेट करता आला, शाळेमध्ये कधीच मी असं नवीन कपडे घालून कधीच गेली नाहीये माझ्या बर्थडेच्या दिवशी, नेहमी मी गावालाच असायची. मला आठवते मी गावाला होती आणि दादांनी ना वडूजला जाऊन माझ्यासाठी केक आणलेला. वडूज सातारच्या लोकांना माहिती असेल, वडूज एक सिटी आहे आमच्या गावापासून खूप जवळ आहे, तर तिथून केक आणलेला माझ्या बर्थडेसाठी आणि आम्ही गावाला होतो तेव्हा.
अशा आठवणी आहेत सगळ्या लहानपणाच्या. काय आज माझा रश तरी नसेल, आज गर्दी असेल काय? गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पोचलेलो आहोत आपण आता महड मध्ये. ए डॉगी 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 बघ, ए यार गर्दी आहे इथे, गर्दी बघ. आलो काय आपण? आता गाडी कुठे लावणार? हे काय आहे, कसले झेंडे वगैरे? तर फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत महड मध्ये आणि इथे पार्किंगला आम्ही लावली आहे गाडी. चला दर्शन घेऊया. आम्ही पोहोचलेलो आहोत महडच्या गणपतीच्या मंदिराजवळ आणि इथे आज खूपच गर्दी दिसत आहे मला आणि खूपच मोठी लाईनसुद्धा आहे आतमध्ये जाण्यासाठी. तर आम्ही आता इथे चप्पल काढून ठेवतो आणि आता वाजायला आलेले आहेत 5:30 आणि तर आता आम्ही लाईनमध्ये आलेलो आहोत इथे आतमध्ये. तुम्ही पाहू शकता खूपच गर्दी आहे. ही मनीमाव बघा कशी रस्त्यात बसलेली आहे. तर आतमध्ये मी बघितलं खूपच आतमध्ये पण गर्दी आहे आणि लाईन हळूहळू हळू पुढे सरकत आहे आणि आतमध्ये कसली तरी पूजा चालू आहे, त्याचा आवाजही येत आहे. बघा तुम्ही पाहू शकता आता वाजलेले आहेत 5:30 आणि किती वेळ लागतो आपण बघूया. लाईन जसजशी पुढे चालते ही मनीमाऊ पण लाईन बरोबर पुढे पुढे मंदिरात जात आहे. आम्ही आता पोहोचलेलो आहोत मंदिराच्या गाभाऱ्याजवळ. तर इथून आता आम्ही आज जाणार आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आणि मंदिरातून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत, दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता झाले आहे 6:08, बरोबर 6 आमचं दर्शन झालं. आता चाललो आहे आम्ही घरी. तर लागली होती चहा पिण्याची तलफ, तर मग आम्ही आलो इथे चहा पिण्यासाठी. मस्त असा गरम गरम गुळाचा वेलची टाकलेला चहा घेतला आहे आम्ही. बघू मस्त आहे. आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आणि थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचू. घरी पोहोचलेलो आहोत आम्ही आणि कृष्णा करत आहे माझा औक्षण. हॅलो ब्युटिफुल पीपल, आज आहे आमच्या निलमचा बर्थडे आणि तिला आज मी करत आहे औक्षण. आताच आम्ही आलो घरी. मस्तपैकी गणपती बाप्पांचं दर्शन झालं, अर्ध्या तासात दर्शन झालं. गर्दी होती पण पटकन दर्शन होऊन गेलं आणि आता घरी आलो. औक्षण केलं, तुम्ही बघितलंच असेल. आज वाढदिवस आहे म्हटलं मी आज किचनमध्ये काही काम नाही करणार, तर म्हणून आम्ही परत रेस्टॉरंटमध्ये आलो डिनर करण्यासाठी. आणि आज आम्ही मागवलं आहे स्टार्टरमध्ये पनीर चिली
जे मला खूप आवडतं आणि मस्त आहे, खूप टेस्टी आहे. मेन कोर्समध्ये आम्ही मागवलेला आहे व्हेज बिर्याणी, खूप टेम्पटिंग दिसत आहे. चला तर मग आम्ही खाऊन घेतो, भेटूया घरी गेल्यावर. तर अशा प्रकारे झालं आहे माझं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि भेटू आपण अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, सी यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय. I'm exposed to fear.